आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीच्या विकासासाठी जनकल्याण पॅनल विजयी होणं आवश्यक. माजी सैनिक पतंगराव पाटील. सैनिक टाकळी हे गाव राज्यात एक चांगलं आदर्श बनावं यासाठी आपण जनकल्याण विकास पॅनल विजयी व्हावं अशी अपेक्षा करतोय असं मत पतंगराव पाटील यांनी व्यक्त केलंय. गेली 27 वर्षे पेन्शन घेऊन झाले. मला फार इच्छा आहे की गावात निवडून येऊन काहीतरी गावाचं सुधारणा करून दाखवण्याची अशी इच्छा आहे. जसं माझी सैनिकांमध्ये जसं अनुशासन आहे तसं गावामध्ये बी करावाची इच्छा आहे. संघटनेचा सदस्य आम्ही गावचे सैनिक संघटनेची निवडणूक लढवायची असे सर्वांनी आम्ही तय केला होता आणि सैनिक संघटनेचे उमेदवार देखील वार्डातून आपल्या प्रत्येकाने निवडून दिले होते आणि ते वार्डात निवडून आणायचे ठरले होते आणि सैनिक संघटनेच्या अध्यक्षाने आम्हाला नुसतं लेक्चर देत राहिला. शेवटपर्यंत शेवटचे 2 दिवस राहिले तरी लेक्चर देत राहिला आणि आपल्या आणि बीएस पाटलांनी आपल्या भावकीचा सरपंच बनवावा म्हणून बाकी युती केली लोकांशी, बाकी पक्षाची युती करून आपला एक भावकीचा सरपंच ठेवला आणि बाकी सगळ्या सैनिकांनी धोका दिला. इच्छुक उमेदवार डॉक्टर आनंदराव पाटील हे माजी सैनिक संघटनेचे निवडून येणारे, त्यांना देखील डावललं गेलं. तिकडं गोंधळाला देखील डावलं गेलं, इकडे मला पतंगराव पाटला मला स्वतःला डावलं गेलं आणि त्या 3 पाहुण्यांनी ठेवून भावकीचं राज हिने स्वार्थासाठी एका पदासाठी केलं आणि हे आणि त्याचा ते सैनिकांनी ते धडा शिकून देतील मतदानाच्या ह्याच्यातून